तर चला खेळायला सुरुवात करायची आहे प्लीज म्हणेदा तुम्ही जास्त वेळ घेऊ नका कारण भरपूर उशीर झालेला आहे कारण आपण आज बाराला मात्र आता शेड्यूल सुरू करणार आहोत परंतु आपण जर भारतीय वेळेनुसार जर पाहिलं तर बारा पंचावन्न पंचा। झालेले आहेत कारण वेल ही कोणासाठी थांबत नसते वेलेचं मात्र वेळेला तुम्ही महत्त्व द्या जर आपल्या आयुष्यात एखादी वेल जर चांगली निघून गेली तर मात्र ती पुन्हा येत नसते तर स्ट्रायकिंग एंडला आहेत अर्जुन बांगर आणि नॉन स्ट्राईकला आहेत विनोद भागरे आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज पारे। सुमित पाटील तर दोन्ही बाजूने आता मात्र आपल्या टाळ्यांचा कडकड आवाज ऐकायला मिळतो कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण मित्र म्हणेन की ही दोन तालुक्यामध्ये मॅच आहे पंच परेश महाजन यांचा इशारा गेम ऑन लेट्स प्ले आजच्या दिवसातील पहिला षटक पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आता मात्र हाताले सुमित पाटील दोन क्षेत्र तुम्ही पाहू शकाल डीपमध्ये आहेत एक तुम्ही पाहू शकाल वाडिश विकेट क्षेत्रामध्ये आहेत तर एक डीप लॉंग ऑफ तरी त्यानंतर तुम्ही मिळवून पाहू शकाल विकी मात्रे आहेत एस पाटी पाठीमागे आहेत अजय भोईर त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे शॉर्ट थडेमॅन शॉर्ट फाईन लेख शॉर्ट फाईन त्यानंतर शॉर्ट कव्हर आणि त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशी ही व्यू रचना आपल्याला पाहायला मिळते पाटील राईट ऑफ ओर द विकेटने पहिला चेंडू कट केला जातोय टायमिंग क्लासिकल ड्राईव्ह आणि नक्कीच असं वाटते की हा फटका वारंवार पाहत राहावा आणि आजच्या दिवसाची श्रीगणेशा करत असताना अर्जुन बांगार सावकार आणि वॉटरशॉट शंकर ना पंदर पाहिले तर उज्ज्वष्टीच्या भरपूर बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला आपल्याला आणि मात्र चेंडूला मात्र येऊ दिलं आणि त्यानंतर बाटचं तोंड उघडलं आणि ही ओळख आहे अर्जुन बांगरची म्हणजे असं वाटतंय की घरातूनच मात्र हा फलंदाज सेट होऊन आलेला आहे ज्या अनुषंगाने मात्र हा फटका त्यांनी मिडलिंग केलं चारदाबानं आपल्या संघाचा आणि वैयक्तिक या ठिकाणी खातं उघडलं सुमित पाटील पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं बागफुटला वजन ट्रान्सपोर्ट केलं होतं आणि त्यानंतर ते इनफिटच्या डकेनं खेळायचं होतं इन्साईड आउटच्या माध्यमातून परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आणि हा येतोय निर्धाव चेंडू कम बाक पाहाला आम्हाला पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसरा चेंडू हा निर्धाव आपण पाहतोय आणि हेच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र असंच प्रकारे क्रिकेट या मॅचमध्ये पाहायला मिळू शकेल आता मात्र ऑन साईडला मात्र या ठिकाणी पूल करायचा प्रयत्न परंतु फलंदाज इथे मात्र बीट होतोय अगदी गोलंदाजाने फलंदाजला फॉलो केलं आणि पहिली अबांतर दाव इथे मात्र खर्च करत असताना गोलंदाज सुमित दावस पुढे जाईल बिनगडिबाद पाच स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील ही पहिली लीडर निकेश स्फोट बोरशी आणि साई स्फोट दिवा तुम्ही पाहू शकाल थोडस छत्रक्षणामध्ये परिवर्तन आता मात्र पाहू शकाल लॉंगॉनला आहेत राहुल आणि मिडविकेटला आहे आर्यन तर अशा प्रकारची तुम्हाला ही रणनीती पाहायला मिळते कारण अगोदर तुम्ही डीप लॉंगॉपला छत्रक्षेप पाहिला होता डिलिव्हरी खोदून करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कवरला मात्र शत्रशे आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु फेकी मात्र कुठे चुकीची पाहायला मिळाली परंतु बॅकअप चांगला एक दहा वित्या मात्र कंप्लीट केली आहे कल्यास अशी धर्माकांना पाटील स्टँडमध्ये तुम्ही पाहू शकाल भरपूर संख्येने दिवा संघाचे पाटील आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एन्जॉय करतायत है हेच क्रिकेटवरचं प्रेम आहे ज्यावेळी तुम्ही ग्रामीण स्पर्धा पाहत असता त्यावेळी एका संघामध्ये नक्कीच अकरा बारा ग्रामीन ग्रामीन ता, ता ते बारा खेळाडू खेळत असतात परंतु त्यांच्या पाठीमागे मात्र सर्व गावकऱ्यांचा प्रेम असतो आशीर्वाद असतो आणि त्याचमध्ये मात्र ग्रामीण संघ ग्रामीण क्रिकेटच्या ज्या स्पर्धा असतात आता मात्र या ठिकाणी उंच पातळीवर पोचलेल्या आहेत आणि ते विकी मात्र मात्र प्रूफ करून दाखवलं ज्यावेळी आपण नाणेपैकी केली के लोअर पुल्टा चेंडू इथे मात्र या ठिकाणी खेळायचं होतं इश्ट कवरला परंतु चेंडू गेला मात्र या ठिकाणी मिडॉनला काय क्षेत्रक्षण आहे एकाच एक क्षणमध्ये चिजूला उचलून फेक केलं आणि एका धाबेवरच इथे मात्र फलंदाज संत गती मानत असताना अर्जुन, अर्जुन खेळतो व्यक्ती चौकार पाच धाबांवर आणि विनोद खेळतो यह एका धाब्याच्या मदतीने मात्र पाहू शकाल तुम्ही धावसंख्या पुढे जाईल सात या आकड्यावर सुरुवात पहिली तर पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता परंतु त्यानंतर मी सुमित पाटीलचं कौतुक करेन ज्याप्रमाणे त्याने कमबाक करून दाखवलं एक चांगल्या दा गोलंदाजीची निशाणी इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर बिडो ऑफच्या डोक्यावरून जीडो मात्र पाठवला डीप लॉग ऑफ सीमेरीशे प्रेकडे जात असताना हा येतोय दमदार चौकार सवारी शिवाजी चौक्यामध्ये रडारमध्ये चिंडू होता आणि मात्र ज्या अनुषंगाने मात्र ज्या दिशेने फटका केल्याचा होता त्या दिशेने मात्र परफेक्टली मिडलिंग पाहायला मिळालं आणि मात्र मात्र कुठल्या प्रकारची संधी निर्माण झाली नाही या और दुसरा चौकार तुम्ही पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद अकरा धावा आपल्याला पाहायला मिळाला चार षटकांची ही लढत भिन्न बाद अकरा धावा कुमार गुंड यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल त्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे आणि त्यांची आता झोप मात्र डिग्री पूर्ण झाली आहे कारण त्यांचा सुद्धा मात्र मोलाचा सहकार्य आहे या स्पर्धेचा आपण विचार केला तर कारण विश्वास पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते दिवस रात्रभर त्यांनी मेहनत केली आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत परंतु अजूनही दोन साज काही दिसत नाही आहेत आणि संघ सुद्धा आज या स्पर्धेमध्ये ओम साई या नावाने मात्र खेळणार आहे कारण साईबाबांचे भक्त आहेत विश्वास शेठ पाटील त्यांच्याच नावाने तुम्ही पाहू शकाल त्याचा संघ मात्र ओम साई स्फोर्ट वाशिरा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत असतो या आणि त्याच संघाने या स्पर्धेचं मात्र आयोजन केलेलं आहे तर दुसऱ्या शर्टाला आपण सुरुवात करणार आहोत सुप्रीमो एनकडनं गोलंदाज मनोज भुईर एक लेजेंड खिलाडू आहे अनेक वर्ष आपण जर पाहिले तर त्यांनी धनेश्रीवरून कुकच्या संघाची सेवा केली आणि आता मात्र पाहूया आपल्या ग्रामीण संघासाठी आपल्या घरच्या संघासाठी कशा प्रकारचा परफॉर्मन्स करेल अनेक असे मोठमोठे फलंदाज की मनोज भुईर यांच्या चेंडूवर मात्र परफेक्टली लेंथ ओळखू शकले नाही असा हा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव मात्र या स्पर्धेमध्ये पाहूया कशा प्रकारे केल इष्टांच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल अगदी क्लोज विकेट किपिंग करत असताना अजय भुईर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे ज्या ज्या स्पर्धेमध्ये इष्टांचे ते पाठीमागे असतात त्या त्यावेलीय त्या ते हे कार्य अतिशय सुंदर रीतीने करत असतात अकरा दाबाद हा फलकाभर दुसऱ्या षटकात सुरुवात करेल मनोज भुईर लेफ्टाम राऊंड द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करेल आणि आता मात्र जे पॉवर जी पाबंदी होती ती आता मात्र कुठेतरी समाप्त झाली आहे आणि आता मात्र अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सीमेरेश्वर पाहायला मिळत आहेत इथे मात्र सुरे एक फटका एक्स्ट्रा कवरला परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे एकच धाव इथे मात्र किती जाईल दुसऱ्या धावेचा मानस केला आहे परंतु धाडस करू शकणार नाही जर धाडस केला तर मात्र कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो वॉइस ऑफ शहापूर आमचे सहकारी समालोचक जगदीश तारमाले यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पाहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद जगदीश तारमाले आपलं सुद्धा मी मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय मनोज पुन्हा एकदा पलटी शॉर्ट करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन नाहीये तुम्ही मनोज भैरीच्या गुलंदाजवर मात्र हा प्रयत्न करू शकणार नाही कारण भरपूर अनुभव आहे जर आपण जर केला तर मात्र फोर्टी प्लस त्याची एज नक्कीच असेल आणि अजूनही मात्र तोच तुजुर्बा तोच अनुभव तोच टॅलेंट त्यांच्याकडे आहे आणि तो टॅलेंट दाखवत असताना कारण पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहिला इस्टाकवर चांगला ड्राईव्ह केला होता फलंदाज अर्जुनने परंतु त्यानंतर विनोदने मात्र दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स अटेंड केला परंतु मात्र परफेक्ट टायमिंग झालं नाही आणि एका धाब्यावर त्याला मात्र समाधानी राहावं लागलं ला। त्यापासून घ्या पुढे जाईल तेरा या आकड्यावर अजूनही दोन सलामी वीर एक छोटीशी पार्टनरशिप यांच्यामध्ये पाहायला मिळते पहा पुन्हा एकदा थोडस दुरून खेळायचा प्रयत्न ऑन साईडला मात्र ड्राईव्ह पालापर्यंत बिड केला मात्र या ठिकाणी सतराशे थोडीशी संत गतीने चिंडूवर पोहोचली आणि मात्र फलंदाजाने तोपर्यंत दोन दाबा कम्प्लीट केल्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट दुकानमध्ये चांगलं तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोनच्या मदतीने त्यांनी धावसिंग आता मात्र पंधरावर जाऊन आहे कारण प्रत्येकी चार षटकाची लढत आहे नेक्स्ट मॅच ओमसाई भिनार विरुद्ध जय हनुमान टेंबिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेपैकी करणार आहोत इथे मात्र ओर पिक छिंडो आणि मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि पाठवलाय हो डीप लॉंगॉनच्या पलीकडे सहा दाबांसाठी हा येतोय आजच्या दिवसातील पहिला षटकारी बॅटरमध्ये तुम्ही पाहू शकाल संदेश चांगला बॅटर आहे त्यानंतर तुम्ही प्रशांतला पाहू शकाल त्यानंतर रोशन सुद्धा आहे तर चांगली बॅटिंग लाइनअप आहे आपण निकेश पट भोरशे संघाचा विचार केला तर परंतु या ठिकाणी आता मात्र दिवे संघाला काय हवं आहे तर मी तर म्हणेन की विकेट्स हवी आहे तुम्ही जर विकेट प्राप्त केली नाही तर ही पार्टनरशिप अजूनही मोठी होऊ शकेल वाशरगावचे समाजसेवक आणि उद्योजक सन्माने बालकृष्णजी माघे यांचं इथे मात्र शुभागमन होतोय तुमचं मी मनापासून हार्दिक दे, हार्दिक स्वागत करतोय सुस्वागतम चला तुम्ही प्रत्येक चेंडू नंतर मात्र एकत्रित येऊ नका जास्त वेळ तुम्ही टीम मिटिंग करू नका नॉन स्टॉप क्रिकेट आज आपल्याला या मैदानावरती खेळवायचं आहे आणि या ठिकाणी अजूनही मात्र काही पारितोषिक आलेले आहेत अर्जुन बांगडसाठी षटकाराला शापूर तालुक्याचे संपर्क प्रमुख जयवंत तारमाले यासकडनं पाचशे रुपयाचं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे अर्जुन बांगर आणि विनोद बागरे या कुठल्याही फलंदाजाने जर शटकार लागावला तर प्रतिष्ठकारासाठी जयवंत यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं रोख कॅश प्राईज दिलं जाणार आहे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल बिनगडीपात एकवीस चांगल्या स्थितीमध्ये आहे प्लस पॉईंट असा आहे की ज्ञानेश्वर कुठलाही गडी गमावला नाही आहे आणि जर सुरुवातीलाच मात्र दर दोन सलामीवीर अशी जर स्टार्ट देत असतील तर मात्र येणाऱ्या फलंदाजांना मात्र नक्कीच एक मित्र म्हणेन की मेजबनीच असेल की ती त्याचा जो नॅचरल केला आहे तो, तो मात्र प्रस्थापित करू शकतील परंतु चार शटकाची मॅच आहे कारण चोवीस चेंडू आपल्याकडे असतात आणि जेवढा धावा तुम्हाला जोडायचे आहेत तेवढा तुम्हाला मात्र प्रयत्न करावा लागेल इथे मात्र लोअर फुटा चेंडू चेंडू फक्त दिशा दाखवलेला आहे चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला एक धाव इथे मात्र कम्प्लिट केली जाईल आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये मेन्स फील्ड पाहायला मिळाले आणि त्याच मुले मात्र फलंदाजाने तब्बल दोन धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या एक सेन्सिबल क्रिकेट आहे पहा ज्ञानेश्वर ज्या बैली मोठ्या फटक्यांची गरज आहे त्या बिली दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळायचा प्रयत्न करत आहेत आणि एखादा मोठा फटका आला तर मात्र छोट्या बाकलेपचा वापर करून सिंगल डबल जोडत जोडतायत अगदी सेन्सिबल क्रिकेट यालाच क्रिकेट म्हटलं जात आहेत कायच जबरदस्त या ठिकाणी माइंडसेट आहे दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी परंतु या ठिकाणी कुठेतरी मनोज भोरीकरनं विकेटची अपेक्षा ठेवली होती साईस्पर्वास संघाने परंतु अजूनही मात्र मनोज भोईरला विकेट्स प्राप्त करता आला नाहीये पंथांचा नो बॉलचा इशारा ओव्हरस्टॅपिंग आणि हे सातत्यपणाने मी मनोज माध्यमातून माध्यमात पाहिलेला आहे किमान एक दोन स्टेपिंगचे तो चेंडू नक्कीच हातलाच असतो आणि पुन्हा एकदा तेच प्रकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो या वन प्लस वन किंवा दोन धाबा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट आजच्या दिवसातील फ्री हिट पहिला दुपारचं सत्र आणि असं वाटते दुपारच्या सत्रामध्ये मेजवानी मिळालेली आहे ती म्हणजे फलंदाज विनोद बागरेला लॉस पहिल्या ओव्हरमध्ये अकरा धावा आल्या आतापर्यंत मनोज भुरीने चौदा धावा खर्च कर केलेला आहेत आणि अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आणि तो चेंडू असेल फ्री हिट निलेश मागे अतिशय जवळून मॅच पाहत असताना भरपूर चांगला त्यांचं योगदान आहे त्यांचा तो एकच संदेश आहे जिथे कमी तिथे आम्ही आणि त्याचमुळे मात्र या सर्वांच्या मेहनतीने एवढी मोठी स्पर्धा तुम्ही पाहता येथे मात्र पहा हेलिकॉप्टरचा अंदाज होता परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर झालं नाही चिन्ह मात्र ट्रॅव्हल झाला मेडिकेट क्षेत्रामध्ये एक धावी इथे मात्र पूर्ण केले आणि दुसऱ्या धावीची रिस्की रिक्स उचलले आणि म्हटलं जाते रिक्स मे बरकदे हे आणि मात्र दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या अगदी चित्त्याची सप्लाय आणि सशाप्रमाणे हा वेग या दोन फलंदाजामध्ये पाहला आपल्याला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव आपल्याला पाहतोय बाद सत्तावीस धाबा म्हणजे तब्बल सोळा धाबा मनोज भोईरने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि आता मात्र येणाऱ्या दोन षटकांमध्ये जर अशा प्रकारची जर बॅटिंग झाली तर पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला हायस्कोरिंग मॅच करता फिफ्टी प्लस आकडा या ठिकाणी पाहायला मिळू शकेल जय हनुमान टेंबुली सांगा कॅप्टनला आपल्याला विनंती असेल की आपण ड्रेस कोड बलिदान करायचं आहे आणि कोड परिधान केल्यानंतर लगेचच इथे मात्र नाणेफिकी होणार आहे कारण ओमसाई भिनार संघ इथे मात्र सज्ज आहे जो संघ नाणेफेकीला उपस्थित राहणार नाही विलोवर त्या संघाला चेंडूंची पॅनल्टी आहे मग ती किती चेंडूंची असेल ते मात्र नक्कीच आयोजक ठरवतील चला जास्त टीम मिटिंग नको आहे तुम्हाला लगेचच या ठिकाणी खेळायला सुरुवात करायची आहे तर काही कारण मनोज भुईर आता मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि त्याच्या जागेवर आता आपले ट्वेल्व मेंट अर्थात बारावा खेळाडू मैदानाच्या दर्चार्थ आतमध्ये जात असताना तुम्ही पाहता सत्तावीस धावांची पार्टनरशिप काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेल चला स्पीडअप करायचा आहे प्लीज तुम्हाला शतकेन सजवायचं आहे एवढा तुम्ही वेल घेऊ नका एवढा जर तुम्ही वेल घेतला तर अच्छा जे मॅचेस आहेत ते मात्र आम्ही पूर्ण करू शकणार नाही तुम्हाला वीस मिनटांचा वेल दिला गेला होता आणि आतापर्यंत तुम्ही दहापेक्षा पेक्षा जास्त मिनिटं या दोन षटकांसाठी मात्र खर्च केलेले आहेत भरपूर वेळ तुम्ही खर्च आहात आतापर्यंत पंधरा मिनटं तुम्ही या दोन षटकांसाठी मात्र खर्च केलेले आहेत वीस मिनटांचा तुमच्याकडे अवधी आहे तुम्हाला वारंवार इथे मात्र आयोजक हा मॅसेज देण्याचा प्रयत्न करतायत तर तुम्ही फॉलो करा आमच्या परी विश्वास पाटील पाटीलसुद्धा एन्जॉय करते आणि पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेमध्ये ती सातत्य टिकून आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर केवल अशोक पाटील चला किरायला सुरुवात करायची आहे प्लीज आमचे सहकारी समालोचक वॉइस ऑफ ठाणे सिद्धिक बाबीसराचा इथे मात्र शिव बागबन बन झालेला आहे आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय चला करायला सुरुवात करा प्लीज नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाळात सुरुवात करणार आहे गोलंदाज आर्यन भोईर आणि सामना करेल फलंदाज अर्जुन बागरी इथे मात्र एच फायला म्हणाली परंतु अजय भोईरच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झालाय चांगला क्षेत्रक्ष आपण नंदूच्या माध्यमातून आणि मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र या ओव्हरमध्ये एक धाव कंप्लीट केली आपण जर अर्जुन बंगाचा विचार केला तर एक चौकार आणि एक षटकऱ्या सायने तो तोय आणि य आतापर्यंत त्याच्या बादमधून एकोणावीस धावा आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यांनी दहा चेंडू मात्र फेस केले आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विनोद बागरे चार चेंडूमध्ये य त्याच्या बादमधून आठ धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत इथे साइ, मात्र एच अँड पहिली सफलता ओम साई साई स्पोर्ट दिवे संघाला आणि फलंदाज मात्र माघारी परत आता मात्र विनोद बागरे पान ते मात्र चेंडू हात पाहिला होता गुलंदाज आर्यनने आणि तो वेग ते मात्र उलकू शकला नाही फलंदाज विनोद आणि मात्र बॅटला किस करून मात्र एस टॅनच्या पाठीमागे चांगला झेल अजय जे भवीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला म्हलालं आणि आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर गणेश ट्रॉफी दोन हजार बावीस आतापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून दहा लाखाहूनपेक्षा अधिक क्रीडा रसिकांनी मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो सावध मा आहे सावधगावचे युवा उद्योजक गौरव पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद गौरव पाटील आपलं तुम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे नवीन बॅटर संदेश वेखंडे चला भरपूर तुम्ही वेल घेत आहात तुम्हाला विनंती आहे की आपण खेळ सुरू ठेवायचं आहे कंटिन्यू प्लीज इथे मात्र पुन्हा सुरेख फटका पाहायला मिळतोय परंतु या डीप लॉंगा आपला चेडू हवेत खेळला गेला आणि मात्र छत्रशेख आहे त्या ठिकाणी आणि झेल टिपला जातोय हा लागतोय सलगचा दुसरा विकेट्स इथे मात्र प्राप्त करत असताना गोलंदाज आर्यन बोईर शून्यावर इथे मात्र फलंदाज मात्र बॅस झाला आणि फक्त तुमच्याकडे तीन मिनटं आता मात्र अजोज कमिटी तुम्हाला देत आहे ते तीन मिनटांमध्ये तुम्हाला मात्र हा डाव समाप्त करायचा आहे कारण भरपूर वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करत आहात कारण तुम्हाला मात्र या ठिकाणी वारंवार मात्र या ठिकाणी ही अनाऊन्सिंग होते की संदर्भात तुम्हाला मला सहकार्य करायचं आहे तुम्ही जो सामना पाहता निकेश स्फोट बोरशिती विरुद्ध स्पोर्ट दिवा अशी ही मॅच तुम्ही पाहता आणि दोन्ही बाजूने मात्र या ठिकाणी पाहिले तर भरपूर संख्येने मात्र किडारसिक मात्र या स्पर्धेचा एन्जॉय करतायत आर्यन भुईर त्याला खेळ सुरू करायचा आहे प्लीज शेवटचे ऑफिशियल कॉल आहे प्लीज तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे इथे मात्र शॉर्ट पॉझेट डोक्यावर पाठवला सुरेख फटका क्लासिकल ड्राईव्ह आणि चेडू जाऊन मात्र सीमेरिस धडकतोय आणि हा येतोय क्लासिकल ड्राइव्स ऑफ़ कार। जोड़ने के नेक्स्ट सामना है जय हरमन टेबली संगठन कैप्टन ना विनिंदा सिंह की अपन नाण्यापिकीसाठी यायचं आहे बत्तीस वर जाऊन मात्र पोहोचते इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र गॅप ट्रॅव्हल झाला दिशेने मात्र चेंडू मात्र पाठ लाख करता शेत्रक्षक आणि पावलांचा वापर तिथे मात्र केला आणि मात्र चेंडूला मैत्रिणीच्या आतमध्ये मात्र स्टॉप केलं परंतु तोपर्यंत फलंदाजाने मात्र या ठिकाणी पहा संत फेकी आणि संत फेकीच्या मात्र जोरावर फलंदाजाने तब्बल चार धाबा पूर्ण केल्या छत्रशन चांगलं पाहिलं आपण कारण पायांच्या साह्याने मात्र चिडूला मात्र थांबवलं गेलं परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर कुणीतरी खराब फेकी पाहायला मिळाली आणि फलंदाजाने तब्बल चार धाबा पूर्ण केल्यानंतर धावसुक्या के तुम्ही पाहू शकाल दोन गडी बाद छत्तीस धाबा छत्तीस धाबा धावपलकावर सुरुवात कुठेतरी आर्यम भुरीने मात्र चांगली केली होती परंतु कुठेतरी मात्र षटकाचा अंत थोडंसं कडवट पाहायला मिळतोय आणि आता मात्र गिरकी घेत असताना मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आहे आणि चेंडू सरळ इश्टँडच्या डोक्यावरून मात्र निघून जातो आहे आणि हा शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी आपला डॉट पाहायला मिळतोय तर तीन षटकांची समाप्ती धाप तुम्ही पाहू शकाल दोन गडी बाद छत्तीस धावा शेवटचं षटक शिल्लक आहे लगेच तुम्हाला क्षेत्रगे सजवायचं आहे टीम मिटिंग नको आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जय हनुमान टेंबुली संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेपिकेसाठी यायचं आहे चला खेळ सुरू करायचा आहे जास्त वेळ तुम्ही टीम मिटिंग करू नका कारण भरपूर वेळ तुम्ही मात्र या प्लेडापासाठी खर्च करत आहात गोलंदाज चौथ्या षटकला मात्र सुरुवात करेल नंदू पाटील यापुढील जो सामना असेल ओमसाई भिनार विरुद्ध जय हनुमान टेंबिवले लगेचच कर्णधाराने ड्रेस कोड परिधान करायचं आहे आणि आपण लगेचच या ठिकाणी मात्र नाणेपैकी करणार आहोत शेवटचं षटक शिल्लक आहे शेवटच्या षटकाला मात्र सुरुवात करेल नंदू पाटील चांगली य कमबॅक केलं या ठिकाणी के खास करून आर्यन भुईरने दोन गडी बाद केले त्यानंतर फक्त नव्वदबाब आपल्या एका षटकामध्ये त्यांनी खर्च केले आणि के शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया नंदू पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल सामना करेल फलंदाज प्रशांत विखंडे त्यांनी आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही आणि दुसरीकडे आहे अर्जुन बांगर त्यांनी मात्र चांगलं बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे परंतु पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आणि इथे मात्र या ठिकाणी पडल्यानंतर थोडंसं सुद्धा मात्र या ठिकाणी चिडूला मिळाला आणि त्याच मध्ये मात्र फलंदाज प्रशांत वेखंडे बीट होतंही चांगली सुरुवात नंदू पाटीलची कारण पहिल्या चेंडू जर एखादा गोलंदाज डॉट किंवा विकेट्स येत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स मात्र वाढत असतो या आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र नंदू पाटीलने हाताळला धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे छत्तीस धाबा असं एक क्षण वाटलं होतं की पन्नास डाबांच्या पलीकडे आपल्याला धावपलक पार मलेल परंतु कौतुक करेन मी खास करून आर्यम भुईरचं ज्याने आपल्या संघाला कमबाक करून दिलं आणि आता मात्र त्याच्या पाऊल आता पावला, मात्र ठेवून नंदू पाटील सुद्धा मात्र चांगली सुरुवात करतोय हो हो इथे माझा सुरेख फाटका इथे मात्र जबरदस्त कनेक्शन आणि चिंडू पाठवलाय कैल्याच जोशी गणेश गदला शिलार स्टँड आणि धर्माकांना स्टँडच्या मधून च्या लेगच्या पलीकडे चार धावांसाठी हा येतोय चौकार ये ये तो ये क्या? दोन दबी बाद चालीस स्लोर वन चेंज ऑफ पेस आणि मात्र चेंडू लेंथ होऊ आणि मात्र चेंडू पाठवलाय मिड ऑफ च्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप ऑफ सीमेंट पलीकडे लगातार हा दुसरा सलग चौकार ज्याप्रमाणे चेंडू येतोय चेंडूच्या म्रिट प्रमाणे फटकेबाजी आपण पाहतो या कधी तुम्ही चौकार पाहिला असेल डाबा स्टिक वर चेंडूची फिक्की मात्र नंदू पाटीलने केली होती त्याला मात्र हुकच्या अंदाजामध्ये पाठवून लेगला आणि इथे मात्र थोडासा फ्लॅटेड दिली होती मात्र चेंडूला वेग कमी केला आणि तो चेंडू मात्र पाठवला डीप ऑफला आणि खरोखर असं वाटतं की प्रशांत वेखंडे क्लासिकल फडके खेळण्यामध्ये मात्र माहिर आहे कारण त्याची जी झलक आपल्याला या ठिकाणी या मॅचमध्ये पाहायला मिळाली चला मॅच चेंडू आलेला आहे लगेच तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे दाबसंघ्या तुम्ही पाहू शकाल डबल फोर चव्वेचाळीस धाबा धाफलक्यावर दोन गडी आतापर्यंत या ठिकाणी निकेश फोट्स बोरसे ती संघाने गमावले कारण विनोद बांगर आठ धाबाचं योगदान दिल्यानंतर मात्र बाद झाला त्यानंतर संदेश वेखंडेने मात्र एकही धाबाचं आपल्या संघाने योगदान दिलं नाही आहे आणि आता मात्र आपल्या संघाला या ठिकाणी सावरताना अर्जुन बांगार आणि प्रशांत वेशखंडे सब्बेचले डाबा अजूनही पाहिले तर तीन चेंडू शिल्लक आहेत या डाबाचा विचार केला तर नंदू पाटील पुन्हा द विकेटने मात्र मार्ग अजून एक मात्र या ठिकाणी गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी पाठवला जातोय परंतु डीप लाँग आणि लॉंगपच्या मध्ये मात्र चिडतो जोपर्यंत विकी मात्र फील करेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्यात तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आहे परंतु ही धाव ग्राह्य पकडली जाणार नाहीये कारण नेम आहे ज्यावेळी तुम्हाला दुहेरी तिहेरी धाव घ्यायची असेल त्यावेळी तुम्हाला मात्र जी कॉपिंग पीच आहे ती मात्र सोडणं गरजेचं आहे आणि तसं मात्र काही दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं नाही आणि त्याचप्रमाणे दोन धावांवरच मात्र तुम्हाला समाधानी राहावं लागेल धावसंख्या पोहोचते आता मात्र फोर्टी सिक्स या आकड्यावर आता मात्र चांगला धाबा या पाहायला मध्ये कारण सुरभाष पाटील चेंडू चेंडूने केले होते पहिला चेंडू निर्धा होता परंतु त्यांनी दहा धाबा खर्च केल्या दोन चेंडू शिल्लक आहेत पुन्हा आता गतीचा चेंडू पाहता क्रॉस फटका आणि चेंडूला मात्र गॅप मधून पाठवलाय पार डेप स्क्वेअरच्या पलीकडे चार धाबांसाठी हा येतोय सावकार पहा या अगोदर अर्जुन बांगरने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मित्र म्हणे की चुकीचा निर्णय होता कारण प्रशांतसुद्धा मात्र चांगली बॅटिंग करतो आहे कारण आता पद्धतीने मात्र फक्त पाच चेंडू फेस केलेले आहेत त्याच्या बॅटमधून चौदा धावा पाहायला मिळत आहेत आणि तो चांगल्या पद्धतीने इथे मात्र या ठिकाणी फटके मिडलिंग करतोय आणि सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून वेगाने पाहायला मिळत आहेत आणि या चौकाराच्या साईने पन्नास धाबांचा जो टप्पा होता तो मात्र पूर्ण केला निकेश फोर्ट बोरशुती संघाने अजूनही एक चेंडू शिल्लक आहे चांगली इनिंग्स प्रशांत विकेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते या इथे मात्र पुन्हा एकदा मात्र पुल करता प्रयत्न करतो एच लागले लिडिंग एच आणि त्यानंतर एच टी रक्षकांच्या समाप्त केला आणि हा लागणारा तिसरा बोरशेती या टीमला आणि पहिल्या डाबात जा दा खेळ इथे मात्र समाप्त होतोय पन्नास धाबा इथे मात्र दोडल्या तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि हा सामना जिंकण्यासाठी साई स्फोट दिवा संघाला एक्कावन्न धाब्यांची गरज तर या धाबा कशा रीती पूर्ण होतील तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत जय हनुमान टेंबिवली विरुद्ध ओम साई भिनार दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती आहे की आपण स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी मात्र नाणेपैकी करतील आमचे सहकारी समालोचक सिद्धिक भावे सर धन्यवाद योगी धनेश कप क्रिकेट का इंद्र धनुष धनेश कप बीस बावीस वाशेरे में आप सभी का हार्दिक स्वागत आहे गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आइए मुकाबला बहुत ही कड़ा होने जा रहा है टीमें खेल रही है जे एच और ओम ओम साई बिना और जे एच दोनों कैप्टन आ चुके हैं मैच रेफरी आपको आना है क्या बात है बाएं हाथ के बहुत ही मशहूर बैट्समैन कुमार गुंड जिन्होंने धनेश कप में ऑर्गेनाइजिंग से रंग भरा वेलकम आदित्य पहला गोल्डन सिक्स लगाया आदित्य भोई ने बी सी फोर सिटी क्रिकेट में वेलकम मैच रेफरी आज शुक्र है शकील आए हैं हालांकि रेशमा आने के बाद ये बहुत ज़्यादा आते हैं कहेगा कौन कॉल किसका रहेगा कॉल किसका रहेगा यस तो ये सिक्का ये नया ट्रेंड है अच्छा है छाप हिट कहना है आया हिट टॉस को जीता इस वक्त टिम्बोली के कैप्टन ने आदित्य भुईर सबसे पहले बताइए कि धनेश कप का चर्चा पिछले तीन दिनों से चल रहा है आप यूट्यूब या टेलीविजन पे देख रहे होंगे सबसे पहले बताइए कि आप जब यहाँ आए और ये चामधाम देखा कैसा लगा बहुत अच्छा टूर्नामेंट है और यहां पे खेलने में बहुत मजा आता है नानी फीका जिंकले काय निर्णय फील्डिंग कारण काय कारण काय नाही पहिलाच मैच आहे आमचा आणि फील्डिंग करू समोरची टीम पण एक कंप्लीट साइड आहे कुठले फलंदाज आहे त्यांना चीप मध्ये आऊट करना कुमार गुण हेमंत आरड टीम संपूर्ण आहे हा पावर प्ले मध्ये कुठले गोलंदाज आहे दे चांगला स्टार्ट देना सोम पाटिल ऑल द बेस्ट कुमार गुंड बहुत ही ज़बरदस्त बैट्समैन देखिए कुमार गुंड का ऐसा नहीं उन्होंने कहीं नहीं खेली लेकिन लोगों को कुमार गुंड याद रहे थे फाइनल से पहले फाइनल बाली ट्रॉफी 2016 हज़ार पे धनेश विक्की स्पोर्ट के नाम से खेलती थी पांच विकेट अख्तर शेख को फेंक दिया बाहर सबको फेंक दिया और मैच जीता है वो इनिंग है उनकी वो कोई भी नहीं भूलेगा कुमार ये बताइए आप तो ऑर्गेनाइज कर रहे हैं मैं तो ये नहीं पूछूंगा चर्चा बहुत हो रहा है क्योंकि खर्चा भी हुआ है लेकिन टॉस आपके नजर से इम्पोर्टेंट था ऐसा कुछ नहीं टॉस इंपोर्टेंट था हम भी टॉस जीतते तो फिर हम भी फील्डिंग ही करते आ, लेकिन बल्लेबाजी ली कुमार ये बताइए चार ओवर में आपने देखा कि दिन के रोशनी में भी पचास रन बनते तो एक अच्छा टोटल है कहाँ तक जाना चाहेंगे फिफ्टी प्लस फ्लाइंग स्टार्ट के लिए आपके साथ कौन से बैट्समैन रहेंगे जैसा मैच के सिचुएशन में देखेंगे और ये बताइए कि इस अहम मुकाबले में टीम पूरी ताकत के साथ है बिल्कुल तो हम ये उम्मीद करें आप धनेश से खेलते हैं धनेश कप में अच्छी शुरुआत करने जा रहे हैं ऑल द बेस्ट न्यूज़ फ्रॉम टॉस बॉक्स इज एच द टॉस इलेक्टेड बोल फर्स्ट बैक टू द कॉमेंट्री बॉक्स दोन्ही खेडदारांनी मात्र चांगल्यापैकी मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी कारण पुढील जो सामना तुम्ही पाहणार आहात जय हनुमान टेंबुलीविरुद्ध ओम साई भिनार टॉस जिंकला या टेंबुली संघाच्या कॅप्टनने गोलंदाजी करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला आहे ओम साई भिनार संघाला परंतु या मॅचमध्ये पाहूया एक्कावन्न धाबांचा दा पाठलाग कशा केला जाईल जोडी तुम्ही पाहू शकता अजय भुईर लिटल मास्टर ऑफ दिवे आणि त्याच्या समेत आहेत प्रतिमेश म्हात्रे पेशाने ते ॲडव्होकेटसुद्धा आहेत परंतु क्रिकेटवर त्याचं भरपूर प्रेम आहे अरे यहाँ धापा तो पाठ लाख कचरी तीन हो आमे सहकारी समर्थक या दुसरे नावा मे सिद्धिक भावे सरान्ना तुम्हें पहात रहा एकत्र धनेश चषक दोन हजार बाईस धन्यवाद योगी आप सभी का हार्दिक स्वागत है प्रथमेश मात्रे पिछला जो खासदार कब हुआ था उसे दीवा ने जीता था और उसमें अर्धशतक जड़ा था, था प्रतमेश मात्रे ने प्रथमेश मात्रे और बहुत ही मशहूर शॉर्ट गन ऑफ दीवा अजय भुएर गेंदबाजी की शुरुआत कर रहे हैं अर्जुन लक्ष्य सामने इक्कावन रनों का साई स्पोर्ट दीवा के सामने पहली गेंद को गेंद गुड गुडलेन पे पड़ने के बाद बल्ले के करीब से जाती हुई विकेटकीपर के पास गेंद फूटे या बाहर जाए न्यू बॉल दिया जाएगा साई बजागे टीम में मशहूर किरोली के उद्योगपति इस मरतबा हुक है लेकिन सेफ लैंडिंग होती भी गेंद पीछे निकल गई है नहीं रोक पाएंगे व्हाइटिश फाइन लेक बाउंड्री के बाहर चार रन बहुत ही मशहूर ऑलराउंडर का जवाब नहीं हेमंत अरट सा जवाब नहीं वेलकम हेमंत अरट आपका स्वागत है हेमंत अरट ने इसी ग्राउंड पे सरपंच चषक में जो आरडी को शिकस्त दी उसमें उनकी बल्लेबाजी सब आउट हुए लेकिन उन्होंने मैच ले तीसरा अंपायर चक के लिए मैदान में जाना है अंपायर शकील कोटी गेंदबाज के एक्शन पे थोड़ा सा संदेह है वहां पर लेग अंपायर को आप देख रहे हैं धनेश कप क्रिकेट का इंद्र धनुष आ, योगी छियालीस का लक्ष्य अगर इक्यावन का लक्ष्य है हम बात करें अर्जुन भांगड़ ने अच्छी बल्लेबाजी की सत्तावीस नट आउट बनाए विनोद ने आठ रन बनाए संदेश शून्य पे आउट हुए लेकिन प्रशांत ने चौदह बनाए मुकाबला चलता हुआ साई बजागे फैम टीम साई स्पोर्ट दीवा बनाम नीलेश निकेश, निकेश स्पोर्ट बोरशे थी मेरे साथ वॉइस ऑफ पीटीसी योगी हमें काफ़ी गौरव है फक्र है कि पीटीसी में एक ऐसा कमेंटेटर है जो पीटीसी को कवरेज देता है पूरी तरह कोई दिन ऐसा नहीं गुजरा जब आकाशवाणी से मोहम्मद रफ़ी और लता मंगेशकर का गाना नहीं गूंजा और कोई दिन पिछले तीन सीजन में ऐसा नहीं गुजरा कि पीटीसी से योगेश पाटिल की आवाज़ नहीं गूंजी बहरियाल अगली गेंद इस मरतबा फिर उक किया है पीछे खिलाड़ी है और प्रथमेश मात्रे चार पे आउट शॉर्ट पिच गेंदों पर आखिरकार विकेट हासिल किया के हेमंत अरट सोहेल नवाब बेग ट्रॉफी जब दिन और रात की रोशनी में होती थी मोस्टली जनवरी में होती थी ड्यू फैक्टर में मट्टी के विकेट पर पांच हजार का इनाम पाने वाले पहले खिलाड़ी भी हेमंत अरट रहे थे रात देर रात सोहेल नवाब बेग में तीन गेंदों पर तीन सिक्सर एक से बढ़कर एक खिलाड़ी तालुका ने दिए क्रिकेट को पिछला धनेश ने जो कप जीता था इसी ग्राउंड पे उसका मेन रोल हेमंत अरड़ रहे थे क्योंकि मेन मुकाबला आर से था सब आउट हुए थे और हेमंत अरड़ ने लंबे लंबे शॉट खेले थे उसमें खास तौर से फास्ट और फ्यूरियस गेंदबाज किरण पाटिल के सामने उसे कवरेज कर रहे थे उस वक्त योगी हरीश पंड्या कुणाल दत्ते अजय भरत खेल की शुरुआत होती हुई पहला विकेट बांगर हासिल करते हुए नए बैट्समैन सुमित पाटिल नॉन स्ट्राइक पर फिर से पुल किया है गेंद फिर से हवा में है लेकिन मौका नहीं गेंद विकेट पर चार रन ये खिलाड़ी की काटी को देखकर लगता तो ऐसा नहीं है लेकिन ये छोटा पॉकेट बड़ा धमाका है शॉर्ट गन एंड लॉन्ग रेंज इनके पास बॉटम एंड इतना अच्छा है कि कोई भी गेंद को कभी भी कहाँ मार सकते हैं इस चौके की मदद से दो चौके आए कुल स्कोर आठ सुमित पाटिल कौरी एंडरसन के नाम से जाने जाते हैं दीवा के बहुत अच्छे ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए मशहूर है पिछले तीन दिनों में धनेश कप को टेलीविजन सेट को छोड़कर यूट्यूब पे दस लाख से ज्यादा लोगों ने देखा है ओ हो हो मूड बना दिया है खेल दिया लॉन्ग लेग पे रन खड़े खड़े स्वीप किया था लैप स्वीप जाना और घटा के संग संग चलो सजना जहां तक घटा चले अजय भोई ने कह दिया चलो गेंद जहां तक हवा चले छह रन से उछलता हुआ स्कोर साई स्पोर्ट्स के फ्रम टीम का चौदह रन बिना कोई विकेट के बांगर महंगे साबित होते हुए प्रथमेश मात्रे को जरूर उन्होंने आउट किया है लेकिन अजय भोएड़ ने उनके सामने मोर्चा खोला है आज हवा ने भी रुख बदल दिया है तेज़ हवाएं बह रही है और हवा तो चल रही है टेनिस क्रिकेट में धनेश कप की पांडुरंग धर्मा पाटिल की विश्वास पाटिल ओम साहेबा शेरे की बढ़िया वापसी शफल करके खेलना चाहते थे बिग टू के ऊपर से गेंद चली गई विकेट कीपर के पास एक वर बहुत ही पॉजिटिव रिप्लाई चौदह रन साई uh, स्पोर्ट uh, दीवा बिना कोई विकेट के बचे हुए तीन एक विकेट के बचे हुए तीन ओवर में यहाँ से सैंतीस रन चाहिए मुकाबला बड़ा बड़ी पे चलता हुआ देखिए हाथ के बैट्समैन को इसलिए भेजा है कि गेंदबाजी जब दलोली एंड से हो तो बहती हुई बहती हुई हवा का लाभ उठाए देखिए दीवा की टीम में बहुत सीनियर खिलाड़ी है ये टीम को मैंने जब भी देखा है ये गेम प्लानिंग से खेलती है और पर्थमेश मात्रे जिस टीम में हो तो वकील का दिमाग चलेगा ही यही कारण है कि उन्होंने वन डाउन पोजीशन पे केंद्रीय मंत्री चषक सम्मान्य कपिल पाटिल के प्रेस्टीज में खेला जाएगा बाईस फरवरी से 5 मार्च उनके जन्मदिन तक दिन और रात की रोशनी में पिछली चैंपियन उस कप की दीवा स्पोर्ट दीवा ही रही थी हालांकि बहुत कड़ा मुकाबला हुआ था राजनौली और उनके बीच राजनौली ने राहुल को लेट भेजा हालांकि उन्होंने बहुत हिटिंग की थी बहुत करीब आके आखिर में मैच जीता था लेकिन कहते हैं जो जीता वहीं सिकंदर आप एक रन से हारो या पचास रन से हार हारे लेकिन सम्मानजनक हारे ये फर्क रहता है गेंदबाजी के लिए सुमित सुमित ओ हो हो। क्या शॉट है क्लास स्ट्रोक केवल बॉटम एंड का इस्तेमाल और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर छ रन दिस इज द्लास स्ट्रोक फ्रॉम बैट्समैन सुमित पाटिल योगी क्या कहेंगे इस शॉट के बारे में मित्र एवढंच म्हणे की जी खरोखर तर दिव्या संघाचा कोरी अँडरसन आहे कारण कोरी अँडरसन सुद्धा मात्र अशाच पटक्यासाठी जा ओळखला जातो या आणि तीच झलक या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला जबरदस्त शॉट स्कोर पोहोचाय बीस रन एक विकेट सुमित सुमित पाटील लिए अच्छी वापसी लेकिन ज्यादा दूर कर बैठे लेन परफेक्ट लाईन खराब एक रन आता हवा एक्कीस रन एक विकेट सुमित सुमित बागड़े टू सुमित भागड़े सुमित पाटिल के लिए आज हवा काफी तेज चल रही है मैदान में हमारे अंपायर्स का कलर खिलता हुआ सुमित भागड़े सामना करेंगे सुमित पाटिल देखिए इंडीज के पोर्ट ऑफ स्पेन में जब खेल चलता है तो वहाँ पर दो तरह के बेल्स यूज़ किए जाते हैं समंदर का किनारा होने की वजह से हैवी और लाइट बेल्स तेज़ हवा जब चलती है तो अंपायर हैवी बेल्स लगा देते हैं स्टम्प्स पे इस मरतबा खोद के निकाला एक रन आता हुआ स्कोर में एक रन से स्कोर आगे सरकता हुआ बावीस रन एक विकेट और वाकई में दीवा खेल रही है और हवा को भी रोकना मुश्किल और दीवा को भी रोकना मुश्किल आप तो उनके कप में जब देखते थे मुंडोरा एंड से हवा जब चलती थी मुंडोरा दीवा का बहुत ज़बरदस्त फेमस और मुंडोरा की जब बात निकली तो दीवा के डगआउट से दीवा के खिलाड़ी काफी खुश होते हुए दीवा स्पोर्ट दीवा ने कई कीर्तिमान किए हैं इस मरतबा सेंसिबल स्ट्रोक स्ट्राइक को रोटेट किया अजय भोए ने एक रन आता वह स्कोर में तेवीस रन एक विकेट दीवा जब खेले तो हवा तो चलना है हा दरम्यान या ठिकाणी स्पर्धेसाठी तनबंधन लावून आम्हाला चांगलं सहकार्य आणि चांगलं मोलाचं योगदान दिलेलं आहे असे आमची व्यक्तिमत्व सन्माननीय रहमान शेठ खान यांचं सुद्धा इथे मात्र शुभाग मान आहे आपल्यासुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून रहमान खान आपका से कप मे मोस्ट वेलकम आउट बहुत बड़ी विकेट और सुमित पाटिल बैक टू दी डग आउटीए से सौराठ डोले क्वालिफाई हुई ग्रुप बी से मीनाक्षी स्पोर्ट कांदली क्वालिफ़ाई हुई आज ग्रुप सी के जो मैचेस हैं आप पहला देख रहे हैं दूसरा टेम्बोली और बिनार का टॉस हो चुका है उसके बाद देखना है कि पड़गा पुलिस कितनी नाकाबंदी करती है शिलके बर्दस की देखना ना भूलिए बड़गा पुलिस एलेवन बनाम शिल्के बर्दर्स और यह देखना है कि शिल्के कहां कहाँ से बाउंड्रीज निकाल के नाकाबंदी को तोड़ने का प्रयास करते हैं चौथा मुकाबला धनेश एलेवन घुड़सई भी 11 कार्यवली इस मरतबा ओवर पिज कहती ट्राइव के आंखों के नीचे नए बैट्समैन सिद्धेश ने एक रन बनता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पे पहुंचा है साई स्पोर्ट्स दीवा का ग्रुप बी में जो मैचेस है वर्द एलेवन क्रूस और जय बोले ना तो स्पोर्ट्स अरोली छिंसगढ़ को हम एक्शन में देखेंगे यंग स्टार वर्ल्ड के सामने जय भोले मातरे और इस मरतबा पुश करो और खुश रहो एक रन और आता हुआ करेज़ भादोड़ और माहुल गांव को भी आज आप एक्शन में देखेंगे तो कुल मिलाकर दो ओवर की समाप्ति रन बने 25 मैच बराबरी पे चलता हुआ दो ओवर में 26 चाहिए पहले ओवर में 14 आए दूसरे में 10 आए और लगता है योगी कल के सभी मैच कट टू कट गए और आज लगता है कि आज के सभी मैच जाएंगे काल डहाई आकडी मॅच आकडी गया पड तर नक्कीच जी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आमच्या अगदी जवळचे मित्र अर्थात दत्ता कतोरे मात्र हे स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांनी मात्र या स्पर्धे आणि खास करून समर्थन कक्षासाठी त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत तर धन्यवाद दत्ता कतोरे तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी हृदयाच्या यंत्रकरणातून हार्दिक स्वागत करतोय शापूरचे आतिश डोंगरेने अर्जुन बांगर और अर्जुन बांगर और पूरी टीम को ऑल द बेस्ट कहा है बहुत धन्यवाद आतिश डोंगरे आपका हार्दिक स्वागत है गोटेकर बी के बहुत मशहूर खिलाड़ी हैं रॉन शिल्के कैप्टन आतिश डोंगरे और गोटेकर शाहपुर ने इस स्पर्धा को भी शुभकामनाएं दी हैं बहुत धन्यवाद सर आपका दरम्यान या ठिकाणी आज मॅन द मॅचमध्ये तुम्ही स्वीट बॉक्ससुद्धा पाहणार आहात आणि ज्यांनी आम्हाला हे पुरस्कार केलेले आहेत संजय पाटील मिठाईवाल्याचे पोपरायटर सर्मणीय के पी सर यांचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक मॅन द मॅचसाठी एक स्वीट बॉक्स या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं आहे धन्यवाद आणि तुमचा मी आभार व्यक्त करतो आहे की जब भी बात निकलती आहे जे डी मोसा शेख कल्पेश जाधव वन ऑफ दी आयकॉन बहुत बहुतसे नाम आहे आतिश भांडे आतिश टोंगरे कई ऐसे नाम है जिन्होंने शाहपुर तालुके का नाम काफी ऊंचा किया है गेंदबाजी के लिए तेजस यादव को बुलाया गया है सामना करेंगे शॉर्ट पॉकेट ऑफ शॉर्ट पॉकेट शॉर्ट गन हुक कर दिया है गेंद डीप स्क्वायर लेग पर छः रन क्या गजब के बल्लेबाज हैं अजीब छोटा गन बड़ा निशाना छ रन दाए हाथ के बैट्समैन के लिए बहुत अच्छी चल रही है और हवा के साथ साथ दीवा का काफी करीब का नाता है लेकिन देखना है सामने वाले भी कच्ची गोलियां खा के नहीं आए ये मुकाबला बहुत ही कट रहेगा कल देर रात हम समझे थे दो ओर में मैच खत्म होगा मैच आखिरी गेंद तक गया विकेट कीपर ने गेंद छोड़ी और रन पूरा हुआ गेंद नहीं छोड़ी बल्कि फोर्थ इनाम तो लगभग छोड़ दिया बोल डंडा गया साइड करने दोपहर की इतनी तेज गेंद थी कि स्टम्प उखड़ कर विकेट कीपर के पास जिस तरह अजय भोड़ जा रहे क्या तेज तर्रार गेंद थी फास्ट एंड फ्यूरियस दीवा स्पोर्ट्स के कोच कपिल मात्रे ने इस वक्त दीवा स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है कपिल मात्रे आपका हार्दिक स्वागत है जेड का पांच दीवा स्पोर्ट दीवा ने किए थे सभी ऐतिहासिक रहे थे आखिरी कप हुआ था 2013 में परशुराम टावड़े स्टेडियम पर जहां पे शुभा ठाकरे ने जो कीर्तिमान बनाया था एक इनिंग में तेरह सिक्स वो ग्रामीण में एक इनिंग में चौदह सिक्स का जो रिकॉर्ड है वो बिलाल के नाम है लेट राजू गांधी ट्रॉफी हुक कर दिया है खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया छः रन राहुल मात्रे वन ऑफ द डेंजरस कस्टमर और इस सीजन में सिटी क्रिकेट में एक आर्धे शतक भी जड़ चुके हैं सर दूसरी पे डंडा गुल डांडी गुल और तीसरी पे सिक्सर तेजस जादू भी सोचते होंगे ये दीवा वाले हवा को इतना क्यों पसंद करते हैं कमाल का मुकाबला अब नौ गेंदों में चौदह रन लेकिन मुकाबला खत्म नहीं हुआ है ये तीन गेंदे इंपॉर्टेंट इस मरतबा ऑफिस टोस खेला है पीछे खिलाड़ी हैं बढ़िया फील्डिंग और जब तक दूर से थ्रो आता दो रन बनाए बैट्समैन राहुल मात्रे ने दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ उनचालीस रन तीन विकेट पहला ही मैच आज का बहुत ही कांटे की टक्कर का दूसरे में तो आमने सामने एक से बढ़कर एक खिलाड़ी और तीसरे में पड़गा पुलिस क्या नाकाबंदी कर पाएंगी शिलके ब्रदर्स की ओ बढ़िया गेंद हेलीकॉप्टर ड्राइव मिड ऑफ पे डायरेक्ट थ्रो लगता तो जाना होता ओवर थ्रो हुआ बैकअप किया है लेकिन इस बीच बैट्समैन दूसरे के लिए गए और अंपायर तीसरे अंपायर के लिए गए तीसरे अंपायर को निर्णय सौंप दिया गया है तीसरे अंपायर देखना है यह शकील कोटी आ चुके हैं तीसरे अंपायर तीसरे अंपायर के पास ये निर्णय थाम दिया गया है दूसरे के लिए बहुत तेज आए थे राहुल और ये अल्ट्रा स्लो मोशन में आता शुभागमन दिलेलं आहे भिनार ग्रामपंचायत माजी सरपंच विनोद जी हरड आणि त्यांच्या इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय क्या बात है कप्पू केने उर्फ डॉन आपका हार्दिक स्वागत है और विनोद हरड और ग्रामीण क्रिकेट का बिग शो जय बजरंग चषक बिनार दिया था चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे आखिर में डे नाइट रहा था वो इतिहास तो लिखा है भिओण्डी के विजय मालिया पांडुरंग धर्मा पाटिल जिनकी लोगों में छवि है खास वो है अपना विश्वास विश्वास अनंता पाटिल माजी सरपंच नट आउट दो रन पूरे इन दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ इकतालीस रन तीन विकेट यहाँ से अब सात गेंदे दस रन दस सात सात दस का इक्वेशन योगेश पाटिल योगी ने इस काफी मेहनत की कई दिनों तक ऑर्गेनाइजिंग कमेटी के साथ खड़े रहे और पहली गेंद से आखिरी गेंद तक हमारे साथ रहे नैनेश्वर मागे मैचऑर्ट स्कोरर कहते हैं नैनेश्वर मुकादम उंगलियों में दम मुकादम इस मरतबा गेंद नीचे रही थी और यहाँ पे कोई बात थ्रो और जाना होगा राहुल मात्रे को प्रिंस ऑफ विवेक शेलार भी हमसे जुड़ते हुए वेलकम विवेक शिलार भावेश पवार ने इस स्पर्धा के लिए बहुत मेहनत की है जयेश पाटिल कुमार गुंड उनके साथ हमेशा खड़े रहे, होम साई वाशेरे की पूरी टीम दिन रात एक करके धनेश कप को सक्सेस बना रही है दरमन सफेगवी समाज सेवक सन्मनीय संदेश जी और संतोष जी सर्मा संतोषी पाटिले मात्र

वो एंड की गेंदबाजी के लिए आपने रोका लेकिन मुकाबला कहाँ खत्म हुआ है छः दस का इक्वेशन है बहुत ही कांटे की टक्कर दे रही है यहाँ पर दीवा स्पोर्ट को निकेश स्पोर्ट बोर्ड से थी गेंदबाज विनोद आए सामना करेंगे रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे, बीपीएल भी भिवंडी प्रीमियर लीग में अच्छे टच में रहे सीजन टू में और आए दिन बार के पाली ट्रॉफी 11 से 25 मार्च को खेली जाएंगी फॉर्म्स बट रहे हैं अलताफ पाली के ऑफिस में आपको हासिल करना है 25 फरवरी तक आपको सबमिट करना है उसके बाद कोई भी सुनवाई नहीं इस मरतबा आते गेंद को खेलने की कोशिश ऑन साइड में किस्मत अच्छी रही कि गेंद लैंड में गई दो रन पूरे किए बैट्समैन ने आप देखिए गेंद कहाँ जाती है ये जरूरी नहीं रन मिलना ज़रूरी पांच गेंदे आठ रन कल भी लगभग चौदह में से ग्यारह मुकाबले आखिरी गेंद तक गए गे और आज भी वहीं कुछ चित्र लग रहा है आज भी लगता है कि धनेश का रात के ढाई से तीन बजे तक चलेगा क्योंकि बड़ी बड़ी टीमें और एक तरफा खेलेगा कौन ये तो से दर्शक जाना नहीं चाहता तो टीम कहां से जाना चाहेंगी इस मरतब आप खींच के मारा है गेंद आउट ऑफ पार्क हाइन एंड सम पुल पावरफुल वंडरफुल छवन और हवा के साथ साथ रन, दो रन और चाहिए सेंसिबल सेंसिबल बैटिंग एक रन लिया उनको पता है कि अजय भुईर को गेंद कहाँ भी डाली जाए गेंद तो बल्ले पे लेंगे क्योंकि कंप्लीट सिद्धेश सॉरी एक रन चाहिए गेंदे बचिए तीन हम हेमंत अरट कुमार खतरों के खिलाड़ी अल्ताफ़ शेख प्रतीक पाटिल शिल्के हर्षद पाटिल ऑलराउंडर शिल्के बर्दर्स में तुषार सभी को देखने वाले और नाम है धनेश एलेवन घोड़सई भी बाबिश पवार के जलवे पवन एवन के जलवे कारेवली की तरफ से पपिया खारिक बहुत नाम है मोहित है और बाहर की जब टीमें आएंगी वर्ल्ड एलेवन कुरूस वाड़ा का वंडर अरशद उंडो को देखना ना भूलिए खेल की शुरुआत होती भी पिछले खासदार कप में अरशद उंडो ने छह गेंदों में छह सिक्सर लगाए थे और मुझे याद है कि आरके ट्रॉफी में टाकी पे सिक्स लगाने वाले दो ही बैट्समैन थे एक अरशद उंडो और दूसरे पालगढ़ के जलीस इस बीच स्विंग कर दिया ऑन साइड में गैप में गेंद बाउंड्री के बाहर और बोर्शी थी इस धनेश कप के बाहर कॉन्ग्रेचुलेशन दीवा स्पोर्ट दीवा टीम के ओनर साईं बजागे और टीम के कोच कपिल मात्रे एंड स्पेशली कैप्टन प्रथमेश मात्रे एंड ऑल टीम हार्डलक हार्डलक बोर्शी इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं मनोज भुएर इकोनॉमिकल गेंदे बहुत ने की होंगी तालुका क्रिकेट में मनोज भुएर से कम पांच साल तक अपने आप को इकोनॉमिक बॉलर साबित करना एक ही गेंदबाज का काम था वेलकम और मैन ऑफ द मैच लिटिल मास्टर शॉर्ट गन ऑफ दिवा अजय भुईर इज द मैन ऑफ द मैच अजय भईर आपको आना है अठारह रन बनाए एम मैन ऑफ द मैच के लिए योगी के पास चलते हैं तर सामनावर पुरस्कार आपण देणार आहोत ज्यांनी अतिशय जबरदस्त बॅटिंग इथे मात्र प्रस्थापित केली आहे तो म्हणजे फलंदाज अजय भुईर या पहिल्या मॅचमधील खेळाडू ठरला आहे आणि लगेच